ऐक ना, नको इथे इथे झोपू नकोस तू अरे. तू आज चल आपण काहीतरी ऍडजस्ट करूया. चल कशाला? मी झोपतोय इथे, काही प्रॉब्लेम नाही, तू झोप आज. नाही नको मला प्लीज. अरे इथे म्हणजे असं लोकांच्या दारासमोर वगैरे, आणि अरे पहाटे 5 ला ना पाणी येतं इथे, सगळे पाणी भरायला वगैरे जातील, तुला तसंही डिस्टर्ब होईल. चल मीरा ऐक ना, आतमध्ये सगळ्यांना अडचण होईल, मी झोपतो ना इकडे. नाही होणार अडचण, तू माझ्या जागी झोप, मी स्वयंपाकघरात झोपते. चल शांत राहा तू. मला नको ना प्लीज. मीरा ऐक ना, हे बघ उलट लोक ना बाहेर झोपतात, म्हणजे गर्मी होत असते आतमध्ये, तर बाहेर झोपणं प्रिफर करतात. छान वारं येतं, छान वाटतं, आणि काहीतरी एक वेगळा अनुभव पण. मी झोपतो, जा. मग मी पण झोपते इथेच तुझ्या बरोबर. चल मीरा जा बरं, झोप आतमध्ये, सांगितलं ना तुला. मी झोपतो, चल दे. काय झालं? सॉरी. कशासाठी? तुला सगळं माहिती तरी विचारतोय कशासाठी? मला सांग, माणसाला जगण्यासाठी काय काय लागतं? दोन वेळेचं जेवण, डोक्यावर छप्पर, अंगावर कपडे, पण सगळ्यात महत्वाचं आपली माणसं सोबत लागतात. आणि तू आहेस ना माझ्यासोबत, आयुष्यभर आहेस ना तू असशील ना माझ्यासोबत मीरा, तर मला बाकी कशाचीही गरज नाही आहे. आणि तुझ्या घरच्यांनी मला फक्त घरात जागा दिली नाही आहे, त्यांनी त्यांच्या मनात जागा दिली आहे. आणखीन काय हवंय मला? चल आता रडू नकोस, बाबांनी बघितलं तर त्यांना काय वाटेल, वाईट वाटेल की नाही? शांत. नेहमी कसं जमतं हे असं इतकं छान समजवणं, म्हणून वाचतोस तू. स्किल्स. चल जाता, चल झोप. दादा. हा बोल दादा. हा मल्हार. अरे आईशी बोलतोस खरं जरा? तू गेल्यापासून ती सतत रडतीये, तुझ्याच नावाचा घोष चालू आहे, जरा बोल ना. दे आई, आईला फोन दे दादा. आई मल्हार. मल्हार जेवलास खरं बाळ? हो आई, आता जस्ट जेवण झालं अगं. कसं आहेस? मी मस्त आहे. जावई पहिल्यांदा घरी राहायला आलाय ना, मग त्यांचं सगळ्यांचं असं झालंय काय करू काय नको. आणि अगं कांता काकूंनी म्हणजे आता पोट फुटेस तोवर जेवण दिलं बघ. आता मस्त आराम करणार, झोपणार मी. आई तू कशी आहेस? जिचा मुलगा घराबाहेर ती कशी असेल रे? आई रडू नकोस ना तू. आई प्लीज शांत हो ना. आई आई अगं सगळं ठीक होणार आहे. नाही रे भगवते तुझे हाल. कसले हाल आई? काही हाल वगैरे होत नाही. मीरा मीरा बोल बरं आहे आईशी. काय बोलते आई? सांग तिला मी मजेत आहे, सांग. हा आई, अहो तुम्ही मल्हारची अजिबात काळजी करू नका, अगदी आरामात आहे तो इथे. मीरा मीरा त्याला कधी एकटं सोडू नको. काळजी घे त्याची. होय घेईन मी त्याची काळजी आयुष्यभर, अगदी तुमच्यासारखी. आता झोपा, खूप रात्र झाली. आपण उद्या बोलूया. काळजी घ्या. हे पण ना उगाच इमोशनल करते. नको रडू. तुला मल्हार आहे ना व्यवस्थित? तू पण झोप आता शांतपणा. मी इथे झोपते मल्हारच्या खोलीत. त्यांना सांगते की मी त्यांच्यासारखी काळजी घेईन तुझ्या आयुष्यभर, आणि ही काळजी घेते मी असं इथे. आता मला डिस्कशन नको याच्यावर, जा तू आतमध्ये. चल मम्मी मी चिडे ना, जा. गुड नाईट.
काय तेच म्हणलं, अचानक अशी थंड हवा कशी खायला लागली? एसी कुठून आणलास तू? काय करते सरक दे इथे? अरे जास्त थंडी नको, स्वेटर आणावा लागेल तुला. अजून करूही काय शकते मी? सॉरी मल्हार, म्हणून म्हटलं हे तरी निदान. यार मीरा पास कर ना, तुझं म्हणजे ना एखादी गोष्ट धरून ठेवलीस ना की ती सोडतच नाहीस. आता हे किती वेळ चालू राहणार तुझं सॉरी पुराण? काय म्हणजे पुन्हा मोठा झालाय तुझ्या हातून, शिक्षा तर मिळाला असेल. तू सांग, फक्त सांग तू काय करायचं. हा पण एका अटीवर मी तुला माफ करू शकतो. काय? तुला तुझ्या नवऱ्याजवळ बसून गप्पा माराव्या लागतील. बस एवढंच? आरोपी तयार आहे. बोल. आई पण ना अशीच केसातून हात फिरवते. लहानपणी बाबा रागवायचे ना माझ्यावर, मग मी आईच्या मांडीत जाऊन बसायचे. आईची मांडी, आईची मांडी म्हणजे ना जगातली सेफेस्ट जागा असते. सगळं विसरायचो मी. आजही विसरू शकतोस, मला माहितीये. सगळ्यांना असं वाटत पुरुष खूप स्ट्रॉंग असतो, त्याला प्रेमाची मायेच्या उभेची काहीच गरज नसते. पण तो पुरुष हे माणूसच असतो शेवटी. त्या माणसाच्या आणि त्या माणसातल्या गोंडस मनाला प्रेमाची मायेच्या उभेची गरज असतेच. ती बायको असो किंवा आई, मला कळतय मल्हार तुझ्या मनात काय खतखतते ते. आईपासून लांब असण्याचं दुःख काय असत हे माझ्याहून बेटर कोणाला माहिती असेल. पण तू झोपा बाळ, आजी अहो जप कसला करताय? काय रामायण झालंय घरात, काय ऐकलत का तुम्ही? नाही मला सुद्धा आईनीच सांगितलं, काल रात्री भाऊजी निघून गेलेत ना घरातून, ते थेट मीराच्या घरी गेलेत राहायला. काय? मी खरं बोलते आजी, आणि हे सगळं डोकं हे सगळं प्लॅनिंग ना त्या मीराचं आहे. भाऊजींना आपल्यापासून लांब नेण्याचा हा सगळा प्लॅन आहे मीराचा, सांगून ठेवते आजी. आजी मला ना अजून एक शंका येते, मीराच्या या सगळ्या प्लॅन मध्ये तिचे आई बाबा सुद्धा सामील असणार? नाही त्याशिवाय तिचं एवढं धाडस होणारच नाही ना. होईल का सांगा बरं? होईल तिला ना आता मी बिलकुल सोडणार नाही बघ. एवढं तिचं धाडस माझ्या नातवाला आमच्यापासून लांब करायला बघते? नाही सोडणार मी तिला, नाही सोडणार मी तिला. समू काय काय करतोयस ते? हा अरे तुला तुझ्या बायकोने काय सांगितलं का नाही? काय ही आदळापड, जरा शांतपणे सांग ना. अरे काल रात्रीपासून तुझा मल्हार बायकोच्या घरी राहायला गेलाय, घर जावई बनायला गेलाय तो. आपल्या घराची इज्जत ना पार रस्त्यावर काढायला निघालाय तुझा पोरगा, ते पण बायकोच्या नादाला लागून. भारतीनं ना आपल्या मल्हारला पदराला बांधून ठेवले, आपलं घर पूर्ण मोडून टाकणार तेव्हाच ती शांत होणार. त्याला घरी घेऊन जाणार, आपला मोठेपणा दाखवणार आणि आम्हाला कमीपणा दाखवणार.
बघ बघ माझ्या घरची माणसं किती चांगली आहेत आणि तुझ्या घरची माणसं किती वाईट आहेत. बघ माझ्या बाबांचा केवढा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझ्या बाबांचा तुझ्यावर काही मात्र विश्वास नाही. म्हणून माझ्या बाबांनी तुला आमच्या घरात राहायला दिलं. असं सगळा मोठेपणा दाखवत राहणार ते आणि आपल्या मल्हारला फार मांजर करून ठेवणार. तू आत्ताच्या आत्ता जा आणि कसंही करून त्या मल्हारला घरी घेऊन ये. अजिबात नाही आई, मी त्याला जातानाच सांगितलं होतं जाऊ नकोस, पण तरी तो गेलाय. आता मी त्याला घरी परत बोलावणार नाही. अरे वेडे सरक काय करतोस तू, पोरगा आहे तुझा तो. हो ठीक आहे ना, पण माझी एक अट त्यानं पूर्ण करायला पाहिजे. ती पूर्ण केली तर बघू आपण पुढे. कोणती अट? हीच की त्यानं त्याचा केस कापायचा धंदा हा पूर्णपणे बंद करून टाकायचा. माझ्या समोर शरणागती पत्करायची, माझी माफी मागायची, कबुली द्यायची की इथून पुढे तो मी सांगेन ते सगळं ऐकेन म्हणून. हे त्यानं केलं तरच बघू आपण पुढचं काय ते. काय प्रकारे हा काय चालवलं तुम्ही हे? तुम्हाला तर सगळीच परिस्थिती माहिती आहे. तुमची वेळ संपली आहे. तुमचं घर पाडायला आले मी. हे बाब तुम्ही असं करू शकत नाही. मी असं करूच शकते. डायरेक्ट घरावरती बुलडोजर घेऊन नाही येऊ शकत तुम्ही. लीलाधर वसईकर, तुमचं घर जमीनदोस्त करण्यासाठी मी कोर्टाकडे परवानगी मागितली होती जी कोर्टाने ऍक्सेप्ट केली. सो आता कायदेशीररित्या मी तुमचं घर जमीनदोस्त करूच शकते. ओको मॅडम, मी हात जोडते तुमच्या पुढे. नका ना असं करू. आम्हाला थोडा वेळ द्या. अहो आमचं घर पाडून काय मिळणार आहे तुम्हाला? हा आता हे सगळं करायची वेळ निघून गेली. मीरा आणि मल्हारने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार. तरी मी मीराला सांगत होते माझ्या मुलाविरुद्ध केलेली केस मागे घे, मी तुझ्या घराला काहीही करणार नाही. पण नाही, तुम्ही ऐकलंच नाही. भोगा आता त्यांच्या कर्माची फळं. तुमचं घर जमीन दोस्त होणार हे नक्की. बघितलं बघितलं काय झालं आता? त्या मीरामुळे आपण उद्ध्वस्त होणार आहोत, आपलं घर उद्ध्वस्त होणार आहे. अपशकुनी आहे ती पोरगी. अपशकुनी पटत का नाही कुणाला? असं कसं घर पाडतेस ग तू? हात तल्लो माझ्या घराला. कस घर पाडतोस ना तेच बघते मी. माझ्याशी गाठ आहे. तुम्हाला काय करायचं ते करा, पण तुमच्यापैकी कुणी जर आडवं आलं ना तर हे काय ती ऍक्शन घेते.
वा आयुष्यात पहिल्यांदा अशी रस्ता भाजी खाल्ली असेल मी. काय टेस्टी बनवली आहे मल्हार. जाम लकी आहेस तू, अशी सुगरण बायको तुला मिळाली. वा वा वा, आज कळली तुला खरी पदार्थाची चव. नेहमी तर मी केलेला स्वयंपाक अगदी मिटक्या मारत बोटत चाटत खातोस, तेव्हा नाही करत माझी कधी स्तुती. आज बरी केलीस. काय कांता, आपल्याकडचं जेवण रोजच चांगलं असतं, आज फक्त थोडा चवीत बदल झाला आहे म्हणून तो बोलतोय. तरी काय लहान लेकरासारखा मनावर घेते, चेष्टा करतोय तो. पण नाही बाबा, चेष्टा वगैरे नाही करते हो, पण खरंच तिने जाम भारी बनवले. हा छान झालंय ना. थांब मस्त झालाय. मल्हार बेटा हे असू दे तुझ्याकडे. काय? माझ्या काही पॉलिसीज आहेत. काही होत आहे का बघ याच. बाबा पॉलिसीज कशासाठी? नाही म्हणजे थोडी पैशांची जुळवणी करायची ना त्या कोकोबांना देण्यासाठी, घर सोडवून घ्यायला येतील का मला? बाबा नाही नाही, त्या तुमच्यासाठी आहेत, त्या प्लीज असू दे. नाही अगं बेटा. नाही नाही बाबा, मीरा बरोबर बोलतीये. बाबा हे बघा, आम्ही प्रयत्न करतोय, पैशांची लवकरात लवकर जुळवाजुळव करतोय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. लवकरात लवकर कोको मॅम कडून आम्ही आमचं घर सोडवणार. हा बाबांचा फोन आहे. छान केलं तू मीरा, खूप छान केलं. आणि मल्हारला तुझ्या घरी नेऊन तू आमचं घर फोडलंस, आमची नाती तोडलीस, आणि आता तू कोकोला सगून आमचं घर उद्ध्वस्त करायला निघालीस. बाबा काय झालंय मी सांगाल? जी कोको बुलडोजर घेऊन आली आहे इथे आमचं घर तोडायला. झालं ना तुझ्या मनासारखं? आता आनंदोत्सव साजरा कर तू, नाच म्हणजे झालं. मी हॅलो हॅलो मीरा, काय झालंय? कोको मॅम बुलडोजर घेऊन आलाय घर तोडायला. बाबा येतो आम्ही. मला चल मिरू. ए बेटा अगं